राधिका, रेवती, आज लवकर आलीस दुकानातून? अगं दुकानात गेलेच नव्हते आज, यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं ना. का? आता सगळ्यांसाठी सिंगापूरहून गिफ्ट आणली होती, म्हटलं आजच देऊन येऊ. मग आवडली का सगळ्यांना गिफ्ट? खूप आवडली, सगळेजण एकदम खुश झाले. आणि कपूर साहेब तर खूपच खुश झाले. कपूर साहेब सध्या इथे आहेत? हो, म्हणजे जाणार होते लवकर पण थांबलेत, अजून काही दिवस आहेत. रेवती, आज ऑफिस मध्ये खूप मज्जा झाली. यांचा चेहरा तर पाण्यासारखा झाला होता. किती हसते सांगशील की नाही काही? काय झालं? ये बताइए कि सिंगापुर आप कहाँ कहाँ घूमे और गुरुनाथ ने आपको कहाँ कहाँ घुमाया? ते काम फिर होते, मी माझी माझीच गेले होते ना, आम्ही दोघ जण एकत्र नव्हतोच. भाभी जी, आप थोड़ी देर के लिए बाहर बैठिए, मुझे गुरुनाथ से कुछ अकेले में बात कर. गुरुनाथ एकदम गडबडून गेला असेल ना, यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता रेवती. एक तर यांना माहिती नव्हतं मी अशी अचानक ऑफिस मध्ये येईन, दुसरी गोष्ट म्हणजे यांना हेही माहिती नाहीये तर मी यांना सिंगापूर मध्ये पाहिलंय म्हणून. फार गडबडून गेले होते. म्हणजे कपूर साहेबांना हे कळलंय की गुरुनाथ त्यांच्याशी खोटं बोलून एकटा सिंगापूरला गेला होता. हा, आता बघ रेवती, यांना तर अशी कोंडीत पकडे, एक ना एक दिवस हे स्वतःची चूक स्वतः कबूल करते. पण म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? ते माहित नाही, पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांच्याकडनं शन्याला मिळणारे पैसे बंद केले पाहिजे, तिला तिची जागा दाखवून दिली पाहिजे. आणि शनायाला मिळणारे पैसे एकदा बंद झाले ना की ती आपोआपच गुरुनाथला सोडून निघून जाईल. तेच तर इतके दिवस यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. शन्याचं तुमच्यावरती नाही, तुमच्या पैशावरती प्रेम. पण यांना समजतच नव्हतं, आता ही शन्या यांना सोडून जाईल ना तेव्हा यांचे डोळे उघडते. सातच हजार शनायाकडून पैसे मागायला पाहिजेत. ती स्वतः माझ्याकडे राहते आणि मीच तिचा सगळा खर्च करते. आय हॅव टू गेट सम मनी फ्रॉम हर. इशा ताई, काय ग लवकर चाललीस आज? हो, जरा काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे काय काम? ते जरा पैसे हवे होते, नळ होती. माझ्याकडे नाही आहेत पैसे. हो ताई, पोरगा आजारी आहे हो माझा, तापाने फणफणलाय तो, त्याला जरा डॉक्टरकडे घेऊन जायचंय, उसने पैसे मिळाले असते तर. बघा ना जरा. काय बायका असता ना तुम्ही, आत्ता माझ्याकडे पैसे बघितलेस म्हणून लगेच पोराला आजारी पाडलंस ना? हो नाही ताई, काहीतरी काय बोलताय, तुम्ही घरी येऊन बघा हवं तर. थोडे मिळाले असते पैसे तर जरा औषध वगैरे आणलं असतं ना, बघा ना काही होतं का. अगं हे बघ, माझ्याकडे खरंच नाहीयेत पैसे. आणि मुळात तू घरातली कामं नीट कर आधी माझ्या. असं काय बोलताय हो ताई, सगळी कामं तर करते ना मी नीट. आणि असं बोलत असाल ना तुम्ही तर उद्यापासून जास्तीची कामं पण करायची नाही मी. हॅलो, तुम्हाला धमकी देतेस का? हा ताई. हे बघ, करू नकोस कामं, माझ्याकडे पैसे नाहीयेत. बायका आहेत आजकालच्या. नाही रेवती, आता शांत बसून काही होणार नाही, काहीतरी तर केलंच पाहिजे ना. राधिका, तू आतापर्यंत जे काही सहन केलंयस ना त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटलंय. नाना नानी महाजनी काका सगळ्यांचा जीव तुटतो ग तुझ्यासाठी. माया माणसांना खोटं पाडलं, या सगळ्याची शिक्षा यांना भोगायला लागेल. आणि फक्त यांनाच नाही, यांना मदत करणाऱ्या सगळ्या लोकांना, मग तो श्रेयस असो किंवा ती ईशा. श्रेयस? हो रे, ती श्रेयस. गुन्हेगाराला गुन्हा करायला मदत करणं हा सुद्धा मोठा गुन्हा नाही का? या सगळ्याची शिक्षा श्रेयसला आणि अगदी त्या ईशालाही भोगाल. काय झालं पुष्पा? काय रडून राहिलीस तू? काय झालंय? हो ताई, पोरग तापाने फणफणलंय माझं, खूपच आजारी आहे होतो.
म्हणून ईशाताईंकडे उसने पैसे मागायला गेले होते. मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचे म्हणून अहो पण नाही दिले त्यांनी पैसे. वर चार गोष्टी पण ऐकवल्या. तू रडू नको शांत उभर. काय झालंय पोराला? काही समजना ताई. सारखा ताप भरतो त्याला म्हणून ते डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं त्याला. हो पण नाही दिले त्यांनी पैसे. आता काय करू मी ताई? बर बर थांब. घेऊन जा पोराला दवाखान्यामध्ये. नाही ताई हे घे हे पैसे घे. काही नको नको. ओरगा आजारी आहे ना तुझा, त्याला दवाखान्यात न्यायला हवं. हे पैसे ठेव. पैसे घे. राधिका तुम्ही मला माफ करा. अरे पुष्पा उठ बरं. मला माफ कर पुष्पा. उठ. काय झालं तुला? माझी लायकी नाहीये तुमच्याकडून पैसे घे. पुष्पा उठ आधी. आधी बोल बरं मायाशी काय झालं. तुम्ही तर देव माणूस आहात. मागच्या वेळी 4 पैशांसाठी तुमच्या संसाराला आग लावायला मदत केली होती मी. काय पुष्पा काय झालंय? चल छान आहे. फक्त सांग ना तरी. गुरुनाथ थांब. पुष्पा तू? हो ताई मीच. अहो साहेब इथे भेटले मला. मी दुसऱ्या कामाला चालले होते. मी त्यांना जरा सांगत होते की माझ्या नवऱ्याचं कामाचं कुठे होतंय का बघा म्हणून. काहीतरी गडबड आहे. हा लबाडा आहे. मगाशी शन्यात होते. राधिका ताई चुकलं हो माझं. मला माफ करा. खरंच चुकी झाली. ठीक आहे तुला तुझी चूक मान्य आहे ना. हे घे पैसे. पोराला दवाखान्यात घेऊन जा. आई तुमचे उपकार कसे फेडू कळत नाहीये मला. या पुढे वाईट कामात कोणाला मदत करू नकोस. यातच मला समाधान. येते मी. जा. एक मिनिट पुष्पा. अगं तिला काऊन थांबवून राहिली? जाऊ दे ना तिला. गुरुनाथनी शनायाला पैसे देणं बंद करायचंय ना. हो पण त्याचा हिच्याशी काय संबंध? आपण ते नंतर बोलूया ना. गुरुनाथचं क्रेडिट कार्ड शनायाकडे बरोबर? हो. मग ते परत मिळवायला हवं. हो रे होती पण. अगं ही मदत करेल ना आपल्याला? त्यावेळी तिने गुरुनाथला मदत केली तशीच मदत ती आता आपल्याला करेल. अगं पण ही काय करणार आहे? ताई ताई तुमच्यासाठी मी काय पण करेल. अगं पुष्पा माझी एकदा चुकी झाली. ती चुकी सुधारायची संधी द्या मला. मी नक्की मदत करेन तुम्हाला नक्की. पुष्पा अगं पण हे बरोबर नाही दिसून राहिलं मला. नको रे का? अगं एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी जर सरळ मार्ग नसेल वापरता येत तर वाट वाकडी करायला काय हरकत आहे? अगं पण बरोबर म्हणतात ताई. मला एक संधी द्या. मी नक्की काम करीन तुमचं नक्की. हे बघ पुष्पा आता तुझा पोरगा आजारी आहे. त्याला दवाखान्यात घेऊन जा. त्याला बरं वाटलं ना तर मग बघू आपण. तू आधी घरी जा. पण मी संध्याकाळी नक्की येईन. नक्की येईन तुमच्या घरी. बरं ताई येते मी. बिचारी शनाया रागाच्या भरात जरा जास्तच बोललो. तिला उगीच चिडचिड केली. खूप नाराज झाली असणार. शनायाला फोन करतो. बाहेरच भेटतो तिला आता. खूप रागवलेली दिसते.
आय होप रागाच्या भरात परत शॉपिंग करायला जाणार नाही. पिन मिळाला का? हो. तू काऊन चहा मांडला? मी मांडला असता ना. बस चहा पी. नाही बसून कसं चालेल भाजी मी. भाजी निवडून ठेवली ना का कसं बरं. परत आई आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागते. त्याच्या आधी भाजी निवडलेली असली पाहिजे. एकीकडे चहा पण घे. हो आज भाजी एकदम ताजी मिळाली नाही राधिका. इतकं सगळं झाल्यावर सुद्धा इतकी शांत कशी असू शकतेस तू? रेवती वादळ आलं की खूप नुकसान होत, म्हणून आपण जगणं तर नाही ना सोडत. मी पण तेच करून राहिले, पुन्हा नव्यानं जगण्याचा प्रयत्न करून राहिले. मला समजतंय तुला काय वाटत असत, तुझी घुसमट कळतीये मला. आता मी तेव्हाच शांत होईन जेव्हा मी यांना आणि शन्याला शिक्षा करेन. ती निर्लज्ज माणसं असतात ना जगात, आता ह्या पुढे कसा कोणावर विश्वास ठेवायचा ग? असं काऊन बोलतेस प्रेवती? माझा चांगुलपणावरती विश्वास आहे. आता पाहन आज पुष्पा भेटली आपल्याला. ती भेटली म्हणून तर आपल्याला सगळं खरं खरं कळलं की नाही. आपला गैरसमज दूर झाला. महाजनी काका बोलत होते ते खरं होत, त्यांनी नक्कीच शन्याला मॉल मध्ये पाहिलेलं असणार. आता हळूहळू ना सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जाते. रेवती मला अजूनही नाही समजून राहिलं ग, पुष्पा आपल्याला क्रेडिट कार्ड आणून देईल पण त्याचं नेमकं आपण काय करायचंय? अगं क्रेडिट कार्ड हातात आलं ना की सगळ्यात आधी कुठल्या तरी दुकानात जायचं, खूप शॉपिंग करायचं आणि मग ते क्रेडिट कार्ड ब्लॉक करून टाकायचं. हो पण ते काय कायमचं नाही बंद होणार ना? अगं हो कायमचं ब्लॉक नाही होणार, पण निदान गुरुनाथ आणि शनायामध्ये भांडणाची सुरुवात तर होईल. हा असंच करू. आणि कार्ड ब्लॉक झालं ना की लवकरात लवकर आणून ते पुष्पाला द्यायला हवं, म्हणजे ती जागच्या जागी नेऊन ठेवेल. आणि हे काम आपल्याला कमीत कमी वेळेत करायला हवं, कारण शनाया आणि ईशाला ह्यातलं काहीही कळता कामा नाही. आणि आई बाबा सुद्धा त्यांच्या मित्राकडे गेले, त्याच्या आधी हे सगळं उरकलं पाहिजे. हो आणि आपली रत्न सुद्धा येतील ना, अथर्व आणि नेहा. काही झालं तरी मला हारायचं नाहीये रे. ऐक ना, 8:30 शो आहे, चालेल? हा ओके डन. आणि हो आपण डिनरला पण जाऊया, डोंट वरी. हो 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 नक्की जाऊया. बर मी तुला फोन करते. बाय बाय बाय. सना ऐक ना, तू मी पूजा वगैरे आपण सगळेजण आधी मूवीला चाललोय आणि नंतर डिनरचा प्लॅन आहे. तू येणार ना? बघू बघू काय झालं? गॅरी चिडला आज माझ्यावर. एवढंच ना, ते नेहमीच चिडतात तुझ्यावर. झालं काय ते तर सांग. काय होणार आहे, राधिकामुळे चिडला होता तो. इतका छान मूड होता आमचा माहितीये, आम्ही दोघे शॉपिंगला जाणार होतो. ते कॉम्पॅक्ट केलंय ना हिच्याकडे बकुळाकडे, ते राधिकानेच दिलंय. ते त्याच्याच ऐवजी काहीतरी घ्यायला जाणार होतो. राधिकाने त्या कॉम्पॅक्टचा पण प्रॉब्लेम केला, आज ऑफिसमध्ये येऊन पण प्रॉब्लेम केला, आणि सगळे प्रॉब्लेम तिच्यामुळेच होत आहेत. आणि हा सगळा राग माझ्यावर येऊन काढतो.
एकटीनी नीच का सफर करू यार. नाही करेक्ट आहे तुझं, तू एकटीनी का सफर करायचं? म्हणजे राधिका आंटी जो काही त्रास देतात ना, तो तू आणि गॅरी अंकलनी मिळून शेअर केला पाहिजे. तू एक काम कर, तू गॅरी अंकलला पनिशमेंट दे. कशी देऊ पनिशमेंट? याला नीट भेटता येत नाही, याच्या घरी जाता येत नाही आणि कोणाला काही खरं पण सांगता येत नाही मला. ठीक आहे ना अर्चना, चिल ना, तू कशाला सॅड होतीये? आपण एक काम करूया का, लेट्स ऑर्डर पिझ्झा. नाही नको. बघ हा, म्हणजे तुझा फेवरेट वाला थिन क्रस्टचा मार्गारिटा चीज पिझ्झा नकोय का? नाही ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे तुझी इच्छा नसेल तर नको मागवायला. फाईन ठीक आहे, मागव. ओके. आणि हा शनाया, माझं ऍक्च्युली काम होतं एक, मला थोडे पैसे हवेत, नॉट मच, 10K. मी 10K कुठून देऊ तुला? सांगितलं ना आत्ताच गॅरीशी भांडण झालंय, मी आता त्याला 10K काय, त्याला 1K पण नाही मागू शकत. अरे ठीक आहे, मग 10K नाही तर ऍटलीस्ट 5K तरी मॅनेज कर. मी नाही मागणार त्याच्याकडे पैसे, मला नाही बोलायचं त्याच्याशी, फक्त आपल्या बायकोचा राग काढत असतो माझ्यावर. हा यार, ऍटलीस्ट 5K आय एम सेइंग ना. राधिका, अरे आलीस तू? हो. हे घ्या कार्ड. बरोबर आहे, हा हेच आहे. बरोबर राधिका. काय ग, मिळालं ना कार्ड? हा. थँक्स पुष्पा. थँक्यू काय ताई, मला खूप काही करायचं आहे तुमच्यासाठी आणि मी ते करणार. तुला तुझी चूक कळली ना, मग झालं. तुला तुझी चूक मनापासून कळली ना, पुन्हा तू आता ती चूक नाही करणार. हो ताई, बरं निघू मी कामाला. हो. आणि ऐक, आम्ही खरेदी करतो आणि पुन्हा हे कार्ड तुला आणून देतो. चालेल, पण जमेल ना मला हे? आत्ता जमलं ना सगळं, तसंच जमेल. आता तू निघ आणि तुझी कामं आटपू नये, आम्ही आमचं काम करू. हो, येते. हो रेवती, काय करायचं आता? हे बघ, आता आधी आपण जाऊन खरेदी करायची आणि ती खरेदी अशी करायची की जी शनायाने केली आहे अशी वाटेल. कारण कार्ड डिक्लाईन झालं की मेसेज गुरुनाथला जाईल. खरेदी कुठे करूया? आपल्या बिल्डिंग समोर दुकान आहे ना, तिकडे जाऊन. म्हणजे पटकन सगळं आटपून आपल्याला लवकर घरी येता येईल आणि कार्ड आपल्याला लगेच पुष्पाला देता येईल. ठीक आहे, मी भाजी बंद करते आणि आलेच. खूप उशीर झाला का ग? नाही ठीक आहे, सॉरी सॉरी सॉरी. हे घे कार्ड. ओके, परत नीट जागेवरती ठेव. हां ठीक. या भाई तडलं कळण्याच्या? नाही 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 कळणार त्यांना. येते बाप. थँक्यू. काही काय ताई, येते. हां.